विद्यार्थी मित्र, आजचं पहिलं उदाहरण आहे 49 पुढील 12 विषम संख्या कोणती. पर्याय आहे ए 77, बी 75, सी 71, डी 73. या ठिकाणी पहा, तुम्हाला काय करायचं, योग्य पर्याय निवडून या ठिकाणी सर्कल डार्क करायचे. ए पर्याय बरोबर असेल तर एचं सर्कल डार्क करायचं, बी पर्याय बरोबर असेल तर बीचं सर्कल डार्क करायचं, आणि सी पर्याय बरोबर असेल तर सीचं सर्कल डार्क करायचं, आणि डी पर्याय जर बरोबर असेल तर डीचं पर्याय डार्क करायचं आहे. मग या ठिकाणी काय पहा, तुम्ही काय लक्षात ठेवायचं, कोणती संख्या दिलेली संख्या कोणती, दिलेली संख्या एकोणपन्नास ही काय आहे, सम एक विषम, तर विषम. एकोणपन्नासच्या नंतर बारावी टिंबटिंब संख्या कोणती संख्या आहे, तर विषम. म्हणजे पहा, दिलेली विषम, विचारलेली विषम, म्हणून खूप सोप्या पद्धतीनं पाहायचं पाहिजेकडं. मग 49 पुढील 12 विषम संख्या बरोबर 49 अधिक किती नंतर 12 नंतर, म्हणून 12 गुणिले विषम संख्येमध्ये कितीचा फरक असतो, 2 म्हणून याला काय करायचं, 2 गुणायचं. अधिक 12 × 2 = 24, मग बरोबर उत्तर येईल 49 + 24 = 73. कोणता पर्याय बरोबर आपला, डी पर्याय बरोबर, म्हणून डीच सर्कल डार्क करायचं. पहा, पुढचं जे उदाहरण आहे पहा, 68 पुढील 31 सम संख्या कोणती. ए पर्याय 128, बी पर्याय 130, सी पर्याय 132, डी पर्याय 134. स्पष्टीकरण पहा, उदाहरण सोडवत, दिलेली संख्या अडुसष्ट ही कोणत्या प्रकार, सम एका विषमे, सम. विचारलेली संख्या ही सुद्धा सम. कितवी, तर 31. किती विचारली, 31. खूप सोपं आहे पा, तुम्ही त्यांना कसं सोडवणार, तर पा 68 पुढील 31 सम संख्या बरोबर काय करणार, हे 68 अगोदर घ्यायचे, त्याच्यात मिळवायचे. कितवी विचारली, 31, म्हणून 31 गुणिले, दोन्ही सम आहेत म्हणून इथं 2 काय करायचं, गुणायचं, कारण समसंख्येमधील फरक 2 असतो. 68 + 31 = 62 ही बेरीज करा, 8 × 2 = 10, 7 × 1 = 12, 13 आपलं उत्तर आलं 130.
130 चा पर्याय बी हा पर्याय बी आहे म्हणून या बी च्या सर्कल ला काय करायचं डार्क करायचं पहा विद्यार्थी मित्र पुढचं जे उदाहरण आहे ते पहा 223 नंतर क्रमाने येणारी 23वी समसंख्या कोणती ए पर्याय 268 बी पर्याय 270 सी पर्याय 266 आणि डी पर्याय आहे 272 आता पहा या ठिकाणी हे नवीन प्रकारचं उदाहरण आहे दिलेली संख्या विषम आणि नंतर विचारलेली संख्या कोणती सम म्हणजे दिलेली विषम आणि विचारलेली सम पहिले जे उदाहरण होते त्यामध्ये दिलेली सम असायची आणि विचारलेली सम आणि जर दिलेली विषम असेल तर विचारलेली पण विषम होती पण या उदाहरणात दिलेली विषम आणि विचारलेली सम आहे म्हणून या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने सोडवायचं थोडस तर पुन्हा म्हणायचं प्रश्न विचारायचं स्वतःला दिलेली संख्या 223 कोणती आहे विषम विचारलेली संख्या सम कितवी 23वी पहा दिलेली विषम आणि विचारलेली सम असा असेल तर पहा 223 नंतर क्रमाने येणारी 23वी समसंख्या हे 223 तर लिहायचीच अधिक करायची कितवी लिहायची आपल्याला कितवी काढायची 23वी गुणिले मागच्या प्रमाणे 2 करायचेच पण या ठिकाणी सम आणि विषम असा फरक असल्यामुळे याच्यातून काय करायचं फक्त 1 वजा करायचा मग काय करणार 223 अधिक 23 दुनी 46 वजा 1 223 अधिक 46 वजा 1 बरोबर 223 अधिक 46 मधून 1 गेला 45 बरोबर आता पहा 223 मध्ये किती मिळवायचे 45 मग 3 अधिक 5 8 2 अधिक 4 बरोबर 6 आणि 2 म्हणजे 268 268 पर्याय कितो आहे ए पर्याय दिलेला आहे पहा पर्याय ए ला काय करते याचं सर्कल तयार करायचं